बोईसर तारापूर औद्योगिक वसाहतीत टाटा स्टील लिमिटेड कंपनीतून 25 स्थानिक कामगारांना काढल्याच्या निषेधार्थ कामगारांनी कंपनी गेट समोर आंदोलन पुकारले आहे. बोईसर तारापूर इथल्या टाटा स्टील लिमिटेड कंपनीतून 25 स्थानिक कामगारांना कामावरून काढून टाकल्याच्या निषेधार्थ कामगारांचे कंपनी गेट समोर ठिय्या आंदोलन सध्या चर्चेत आहे. रतन टाटा न्याय द्या घोषणाबाजी करत कामावर घ्या ही मागणी कामगारांची आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ठेकेदाराकडे काम करत असलेल्या 25 कामगारांना कोणतीही पूर्वकल्पना न देता कामावरून कमी करण्यात आलं. त्यांचा पगारही कमी करून त्यांना या पगारात काम करायला सांगण्यात येत होतं. मात्र कामगारांना हे मान्य नसल्यानं टाटा स्टील कंपनीच्या व्यवस्थापनाविरोधात या कामगारांनी कंपनीच्या गेटसमोर निषेध आंदोलन सुरू केलं आहे. टाटा स्टील WRM-मध्ये आम्ही बहुतेक लगात कोण 10 वर्षापासून काम करते, कोण 15 वर्षापासून काम करत आहे. सर्वजण जे काही 11 ऑपरेटर आहेत ते कन्वेअर ऑपरेट करतात. जे प्रोडक्शन निघते हीटिंग गरम कॉईल तिचं खूप हीट असते, ते हीटिंग आम्ही आमच्या अंगावर घेतो. आमच्या अंगावर घेऊन आम्ही ते म्हणजे आमचा जीव धोक्यात टाकून आम्ही काम करतो. असं काम करत असताना ह्याच्या अगोदर जे कॉन्ट्रॅक्ट होतं ते गेलेलं आहे. गेल्यानंतर जो नवीन कॉन्ट्रॅक्टर आलेला आहे तो कमी कॉन्ट्रॅक्टमध्ये स्थानिक भूमिपुत्रांना कमी पगारामध्ये काम करण्यासाठी सांगतायत. ते जो आमचा पगार आहे तो कमी करून आम्हाला कामावर ठेवायला ते सांगतात की तुम्ही आमच्याकडे राहा. पण आमचा पगार कमी असल्यामुळे महागाईच्या हिशोबाने आम्हाला पगार परवडत नाही. आमचं एवढं सांगणं आहे की जे माननीय रतनराव साहेब आहेत तिथपर्यंत व्हिडिओ पोहोचावा. कॉन्ट्रॅक्टवाल्यांना काम हक्क द्यावा. कॉन्ट्रॅक्टवाल्यांची व्यथा अशी आहे, पहिलेच कोरोना चालू आहे आणि या कोरोनामध्ये आम्हाला कमी पगारात काम करून सांगून स्वतःहून काढून टाकलेलं आहे. कमी आणि त्यांनी जी आम्हाला कुठल्याही प्रकारचं विश्वासात घेतलं नाही पहिले की तुम्ही कमी पगारात काम करणार का तुम्हाला किती पगार वाढू पाहिजे असं कुठल्याही प्रकारचं विश्वासात घेतलं नाही. त्यांनी इनडायरेक्टली 35-36 माणसं आणली आणि डायरेक्ट भरती करून टाकली. कालपासून ती माणसं जॉबवर आहेत आणि आम्ही बाहेर आहेत तर आम्हाला स्थानिक आहेत. आम्हाला न्याय द्या. रतन टाटाशी आपण काय मागणी करणार? साहेबांना आमची एवढीच मागणी आहे, आमचा पगार वाढवा. आणि आमच्या कोणाशी तुमची मागणी आहे? रतन टाटा साहेबांशी आमची मागणी आहे की आम्हाला पगार जो आहे तो जी पिळवणूक होते आमची ती थांबवा. कोरोनामध्ये पहिलेच लोकांचे लोन्स बाकी आहेत, कोणाचा बाईकचा हप्ता, कोणाची EMI, ते सर्व असे सर्व खूप असे लोकांचे पैसे बाकी आहेत. गेल्या 1.5 ते 2 वर्षापासून आमचं पेमेंट नाही वाढलं. आम्ही त्या पगारामध्येच काम करतो. आम्ही कुठल्याही व्यक्तीला कुठल्याही प्रकारचा त्रास दिला नाही. आज जेव्हा आमचा पगार वाढण्याची वेळ आहे तर आम्हाला कमी पगारामध्ये काम करायचं सांगतात. विषय आमचा हे पगार आमचा वाढून द्या, आम्हाला न्याय द्या. आमची एवढी मागणी. विनायक पवार, SBN मराठी, पालघर.